नक्की डॉक्टर आहे ना, पाकिटात काहीच नाहीये. नाही म्हणायला दोन चार कार्ड्स आहेत फक्त. आजकाल कार्ड्स वापरतात, कॅश एवढी कोणी ठेवत का? आणि मुळात ते डॉक्टर आहेत म्हटल्यावर कार्ड्स वापरणार ना. बरोबर बरोबर. हे काय आहे? ही चिकणी मुलगी कोण आहे? माहित नाही. दीपा ही त्यांची गर्लफ्रेंड तर नाही ना? नाही म्हणजे इतक्या सुंदर मुलीचा फोटो ते आपल्या पाकिटात का ठेवतील? ही नक्कीच कोणीतरी स्पेशल असणार. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं? आई कुहू. ताई ताई अगं हळू, तिला हळूहळू उठू दे. काय कुहू, आता बरं वाटतंय ना? तू रडते का? काही नाही अग, तुला बरं नव्हताना वाटत म्हणून रडते. पण आता कुहूला बरं वाटणार आहे आणि कुहू आधीपेक्षा जास्त स्ट्रॉंग होणार आहे मामाच्या औषधांमुळे. राईट राईट. गुड गर्ल. पण मला इंजेक्शन नको देऊ, मला भीती वाटते. हो का? पण मग काय करायचं आपण? कारण इंजेक्शन तर द्यावं लागणार, ते सुद्धा एवढं मोठं इंजेक्शन. माहितीये? नको ना प्लीज. मामा असं काय करतोस रे, नको ना देऊ माझ्या बाळाला इंजेक्शन. आईच ऐक ना मामा प्लीज. नाही आता आई म्हणते तर मग ऐकायला लागेल. ठीक आहे कुहू, आपण तुला इंजेक्शन नको देऊया. ओके, पण मग मामा जे सांगेल ते ऐकावं लागेल. चालेल? ओके. ताई डायरी तिथे ड्रॉवर मध्ये बघ. कुहू आता झोपून राहायचं, उठल्या उठल्या लगेच खेळायचं नाही, मस्ती करायची नाही, समजलं? कारण का कुहूला आता आरामाची गरज आहे, त्यामुळे थोडा वेळ फक्त आराम करायचा. ओके गुड गर्ल. ताई ही औषधं लिहिली आहेत ती घेऊन ये. ओके कार्तिक, एवढी औषधं? आता हिला बरं आहे ना? पण ताई काळजी नको करू, कुहू बरीच आहे. पण कसं आहे, ही औषधं घेतली ना की आपली कुहू अजून स्ट्रॉंग होणार आहे म्हणून दिलीत मी औषधं. बरं ताई, माझं प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे केमिस्ट देणार नाही, तर माझं कार्ड घेऊन जा. माझं वॉलेट. दीपा, त्यांनी तुला कशी तरी चिठ्ठी दिलेली ना, बघू. दीपा, प्रिय दीपा, प्रिय दीपा, प्रिय दीपा, आपण नेहमीच एकमेकांची माफी मागत आलोय. एकमेकांना चांगली न्यूज देण्याची वेळ फारशी आलीच नाही आपल्यात. आपल्यासमोर नेहमी संकटच आली, पण तरी तू मला जमेल तेव्हा मदत केलीस. आत्ताही तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे, देशील? मला तुझा थोडा वेळ हवाय, तुझ्याशी मनमुराद बोलायचं. श्वेताचं लग्न मम्माने मोडल्यामुळे तुमच्या घरात वातावरण बिघडलंय हे मी समजू शकतो. तुला त्याचा खूप त्रास होत असणार, म्हणूनच मलाही त्याचा त्रास होतो. प्लीज मला भेटशील? आपण बोलूया. मी वाट बघतोय कार्तिक इनामदार. वा वा प्रिय दीपा, वाट बघतोय, मस्त आहे. म्हणजे त्यांनी तुला असं पत्र का लिहिलंय? का लिहिलंय म्हणजे त्यात लिहिलंय ना त्यांना मला भेटायचंय. अगं
पण नॉर्मली जर आपल्याला असं कुणाशी बोलायचं असेल तर आपण काय करतो, आपल्याला वेळ मिळेल तेव्हा त्या माणसाला फोन करतो, राईट? ह्यांनी असं रोमॅन्टिक स्टाईल मध्ये पत्र का लिहिलंय तुला? रोमॅन्टिक? तुला काय म्हणायचंय नक्की? ए, हा डबल टायमिंग तर करत नसेल ना? डबल टायमिंग म्हणजे? बुद्धू, डबल टायमिंग म्हणजे एकाच वेळेला दोन पक्ष्यांना दाणे टाकायचे. पक्ष्यांना दाण? काय बोलतेय साक्षी, ती पण तुला काहीच कसं कळत नाही? हा अग, म्हणजे एकाच वेळी दोन मुलींबरोबर गुटरगू. खरंच वेडी झाली आहे, तू काय बोलते तुला तरी कळतंय का? अरे मग मला सांग या फोटोच काय? अग असेल डॉक्टरांची गर्लफ्रेंड, आणि तशी सुंदर आहे ना ही, दिसायला शोभेल त्यांना. आणि हिची आणि माझी तुलना नाही होऊ शकत. झालं, दीपा देवी जागी झाली. दीपा कशाला करतेस तुला? साक्षा अग, हे बघ, तू प्रॅक्टिकल विचार करशील ना तर तुलाही तुलना नाही वाटणार. ते डॉक्टर आहेत ग, आणि त्यांच्या घराण्याला प्रतिष्ठेला शोभेल अशीच बायको करतील ना ते. सुंदर, गोरी, हिच्यासारखी मी त्यांना शोभून नाही दिसणार. माझ्यासारख्या मुलीला ते का विचारतील ना? दीपा, अगं असं काही नसतं. हे बघ, तू लगेच नर्वस नको होऊस. आणि तसं पण चूक त्यांची. मला एक कळत नाही, त्यांची एक गर्लफ्रेंड असताना त्यांनी असं तुला प्रेमपत्र का लिहिलं? ते प्रेमपत्र आहे का? हे बघ, मला डॉक्टर आवडतात म्हणून कदाचित आपण त्या नजरेने तसं वाचलं असेल. पण त्या पत्रात एवढंच लिहिलंय की त्यांना मला भेटायचंय. नाही हा दीपा, प्रेमपत्रच येते. मला सांग, नाहीतर थांब ना, वाट बघतोय असं कोण लिहित? आता मीच त्यांना विचारणार. काय विचारणार आहेस? की ही मुलगी कोण? तू कुठल्या अधिकाराने विचारणार आहेस त्यांना? हे अधिकार वगैरे मरू द्या, मी माझ्या मैत्रिणीसाठी विचारणार. साक्षी, ऑलरेडी त्यांची गर्लफ्रेंड आहे आणि हीच मुलगी त्यांना शोभून दिसते. आणि बरंच झालं ना आपल्याला कळलं की त्यांची गर्लफ्रेंड आहे, म्हणजे नसते विचार डोक्यातच नको यायला. अगं पण तुला ते आवडतात ना, म्हणून काय मी सुद्धा त्यांना आवडायला हवी असं काही कंपल्सरी आहे का? म्हणून मी तुला सांगत होते, अशी स्वप्न बघायलाच नको. मला विचारशील तर मला असं वाटतं की तुझं स्वप्न खरं व्हायलाच हवं. तुला वाटून काय उपयोग आहे? ता आहे ना त्यांची गर्लफ्रेंड, कळलंय आपल्याला, जमलं असेल त्यांचं. आणि मला असं वाटतंय ना, आता ह्या विषयावर पुन्हा बोलायला नको. त्यांना बोलावून इथे त्यांचं पाकिट देऊन टाकूया आणि त्यांना कळवायला हवं की आपण इथे आहोत. आई शपथ, तुझा डॉक्टर असा असेल असं वाटलं नव्हतं मला. मिस्टर देसाई, माय टाइम इज मनी, प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. एम आय क्लिअर? गुड. मॅडम, तुम्ही? तुमचं काम झालं? हो, झालंच आहे. कॉफी सांगू? नाही, नको. निकिता, मीटिंगचे पॉइंट्स रेडी आहेत? हो मॅम, मी तुम्हाला ईमेल पण केले. ब्युटिफुल. डॉक्टर कार्तिक कुठे आहेत? राऊंडला गेलेत का? आले नाही आहेत अजून. अजून आलं नाही म्हणजे? काही कळवलंय का कुठे जाणार आहे, कधी येणार आहे? एरवी ते कळवत असतात, पण आज कळवलं नाही त्यांनी. खरं तर रोज वेळेत हजर असतात डॉक्टर. सरप्राईज. काही बोलला नाही कुठे जाणार आहे तो? त्याला माहिती आहे ऑडिटर्सची मीटिंग आहे. कुठे गेला असेल? हाय दीपा. दीपा नाही, साक्षी बोलते. तुमचं पाकिट स्नेहाकडे राहिलेलं ना, ते आमच्याकडे. तुम्हाला जर ते हवं असेल तर कॉफीवाल्या दादांकडे या, आम्ही तिथेच आहोत. पण काय रे, हॉस्पिटलमधून कॉल होता का? अगं नाही, ताई,
ते माझं वॉलेट दीपाकडे राहिलं होतं, त्यासाठी फोन होता तिच्या मैत्रिणीचा. तू दीपाला भेटणार होतास का? हो, म्हणजे मी भेटणार होतो तिला, पण तेवढ्यात तुझा कॉल आला त्यामुळे धावत इथे आलो आधी. मग तिला कळवलंस का? मी केलेला फोन, पण दीपाचा फोन बंद होता ते. अरे मग ती तुझी वाट बघत असेल ना. तू एक काम कर, तू जा आता. थोडा वेळ कुहू बरोबर थांबतो इकडेच. मी आहे इथे. आणि अगदीच काही वाटलं तर मी तुला कॉल करेन ना. मिलिंद नव्हता म्हणून मी तुला असं अचानक घाई घाईने बोलून घेतलं, अदरवाईज तुला माहितीये. एनिवे कार्तिक, थँक्यू सो मच. ताई अगं थँक्स काय, वेडीयस का तू? ताई अगं माझी एकुलती एक भाची आहे कुहू, तिच्यासाठी तिचा मामा धावून येणार तर कोण येणार? राईट राईट. बरं तर तू मामाला सांग जा म्हणून. तू जा मामा, आय एम ओके. अच्छा हो का? ओके हा ओके. परत दीपाचं लग्न. मी तुम्हाला सांगतो तिला कुठलाही मुलगा मिळणार नाही. घरजोडे तुम्ही एक काम करा बरं, चार पाच मुलं दीपाला दाखवायला घेऊन या. चार पाच? बरे आहात ना तुम्ही, तिच्यासाठी एक मुलगा मिळाला ना तरी ठीक. का? तुमच्याकडची लग्नाची मुलं सगळी संपली आहेत? माझ्याकडे खूप स्थळ आहेत हो लग्नाची, पण त्यातला एकही मुलगा दीपाला होकार देणार नाही, खात्री आहे मला. होकार दिला नाही तर नाही, नकारही चालेल. तुम्ही फक्त मुलं आणा. नकार द्यायला आणायचे? हो. घरजोडे या मुलांनी एकदा का दीपाला नकार दिला की माझं काम झालं. आणि दीपाला सारखा नकार मिळतोय हे तिलाही लक्षात यायला हवं ना. माझं ना आता डोकं भणभणायला लागलंय. आओ घरजोडे, कशाला तुम्ही तुमचं डोकं वापरताय? मी आहे ना माझं डोकं वापरायला. तुम्ही फक्त मुलं घेऊन या म्हणजे तुमचं काम झालं. अहो पण थांबा, थोडे पैसे दे. कशाला पैसे खर्च करतेस? तेही त्या दीपासाठी. माझे पैसे काही वर नाही आलेत. हे बघ, मी तुला नंतर समजावून सांगते सगळं, आधी पैसे दे. आणि मुलं आण. सगळीच्या सगळी नकार देणारी. हो बरोबर, आणतो. चांगली चांगली मुलं आणतो. शेवटी काय नकारच द्यायचा ना. नमस्कार, येतो. मम्मा काय चाललंय तुझं? सोना, बिझनेस मध्ये जर नफा मिळवायचा असेल ना तर त्याच्यासाठी गुंतवणूक करायची गरज असते. आणि ही माझी गुंतवणूक आहे. दीपाला लग्नाच्या जाळ्यात अडकवण्याचा गेम सुरू झाला. अब आगे आगे देखो होता है क्या. ऐकणारच का? ए हिरो, काय ही सेल्फी काढायची जागा आहे? निक पेडीस. सॉरी हा फालतू. तू कोणालाही काही काय बोलतेस? जरा शांत राहा. आणि आता डॉक्टर येणार आहे, त्यांच्या समोर नसती बडबड करायची नाहीयेस तू. ए माझी गॅरंटी नाही. गॅरंटी नाही म्हणजे? अरे दीपा, एक तर मला तुम्हा दोघांचं जमायला हवं होतं, त्यात कुठे मध्ये त्याची गर्लफ्रेंड आली आहे माहिती नाही. माझं डोकं कामातून गेलंय, मी काही वागेन, मी कशी वागेन. हो जल्दी कॉफी दो आप. बरं तू तू शांत राहा, तू इथेच थांब, मी डॉक्टरांना पाकिट देते, ठीक आहे? हाय दीपा. हाय डॉक्टर. हाय साक्षी. जल्दी बना ना कॉफी. तुमचं पॅकेट. या येते आम्ही. दीपा एवढी कसली घाई आहे? अरे धीरे से बनाओ, घाई क्यों करना है? दीपा गेल्या वेळी मला इथली कॉफी आवडली होती. काय झालं दीपा, काही टेन्शन आहे का?
मग मग काय नाही अगं, मग तू अशी गप्पा काय? मला वाटलं तू मला इथली कॉफी ऑफर करशील सायकलवाल्या दादांची. दादा लास्ट कॉफी आहे ना? हा एक ही देणार. सॉरी डॉक्टर, खरं विचारलं असतं पण जरा घाई आहे ना. ओ ओके सॉरी. एनिवे थँक्स फॉर दिस. थांबा. हा तुम्ही एकदा ते पाकिट चेक करा. आय डोंट अंडरस्टँड, हा फोन का घेत नाहीये? अशी काय इमर्जन्सी? सिस्टर डॉक्टर कार्तिक कुठे काही इमर्जन्सीसाठी गेलेत का? ते परस्पर अचानक गेले असतील तर काही कल्पना नाहीये, पण आज काही कळवलेलंच नाहीये त्यांनी. स्ट्रेंज. मॅम मी ऑडिट मीटिंग संपून आली आहे, आपण निघू शकतो. या ऍक्च्युली कार्तिकला भेटायचं होतं, मला काही कळत नाही कुठे गेला आहे तो. मॅम आय एम शुअर की काहीतरी इमर्जन्सी असणार, अदरवाइज कार्तिक सर असं करत नाही. यु आर राईट, ॲब्सोल्युटली. घरी आला की बोलेन त्याच्याशी. लेट्स मूव. साक्षी अगं, मी दिलंय त्यांना त्यांचं पाकिट, त्यांनाही निघायचं आणि आपल्याला पण घाई होतीये. चल. नाही, आपल्याला घाई होत असली तरी पाकिट चेक करणं गरजेचं. नाही, खरं तर माझं पाकिट तुमच्याकडे राहिलं होतं म्हणजे चेक करायची गरजच नाहीये. म्हणजे सगळ्यात सेफ हँड्स मध्ये होतं माझं पाकिट. नाही तरी तुम्ही चेक करा. असं नको व्हायला की घरी जाऊन तुम्हाला लक्षात येईल की त्यातली एखादी गोष्ट नाहीये, आणि तुम्ही लास्ट टाइम सारखा आमच्यावरती संशय घ्या. साक्षी तू चेक करा तुम्ही. ओके. या आहे सगळं. कार्ड्स आहेत ना? हो ठीक आहे, आहेत. थांबा. तुम्ही नीट चेक केलंय ना पाकिट? आहे सगळं, मी नीट चेक केलंय, डोंट वरी. तो फोटो चेक केलात का? फोटो? नाही काही नाही. स्पेशल लोकांचा फोटो असतो ना, तर कन्फर्म करून घ्या आहे की नाही ते. तुम्ही माझं पाकिट चेक केलं? हो. नाही, तुम्ही हिला पत्र लिहिलंय ना भेट म्हणून. माझं जाऊ द्या हो, पण तिला तरी कळायला हवं ना की हा फोटो कुणाचा आहे. सॉरी डॉक्टर. नाही त्याचं काय झालं? इट्स ओके. कळलं मला. नाही म्हणजे मला माहितीये कोणाचं पाकिट असं चेक करू नये, पण पण तुम्ही तिला काही बोलू नका. मीच उघडलं तुमचं पाकिट. नाही त्यातून एखादी गोष्ट गहाळ झाली असती तर तुम्ही आमच्यावर संशय घेतला असता मागच्या वेळी सारखा. नाही पण मी म्हटलं होतं साक्षीला की डॉक्टर आपल्यावर कधीच संशय घेणार नाहीत म्हणून. हा फोटो, हा फोटो माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त महत्वाचा आहे. जर का हा फोटो हरवला असता तर मी दुखावलो असतो. कुणाचा आहे तो फोटो साक्षी? अगं नाही, ते म्हणालेत ना की ते दुखावले जातील म्हणून मी विचारलं कुणाचा आहे तो फोटो. दीपा चल माझ्या बरोबर. डॉक्टर मी रागावलाय का? दीपा चल. तुम्ही आता हिला कुठे घेऊन जाताय? कळेल तुम्हाला. नाही नाही कळलं तर चालणार आहे आम्हाला. दीपा चल. चला. Thank you.
कृपा ये. हीच ती फोटोतली मुलगी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.